भृंगे तसा गंधित संतोषला मी नाही रस सेविता मधुरही प्राणा पेपावे बळे अहो पाचाही विषयाची सेविती त्याची गती ना कळे. तर पाच विषय हिंदी मध्ये सांगू का? हिंदी मध्ये शिवाजी महाराज माऊली म्हणतात सांगा ना, मी रेकॉर्डिंग करून घेतो. आली पतंग मृग मीन गज जलत एक यात तुलसी उनकी कोण गती जिनके पीछे पाच. हे पाच विषय आहेत. शब्द विषयाने हरणाचा नाश आहे केशवराव. कुणाचा? ते हरण एवढं नाद प्रिय आहे, एवढं नाद प्रिय महाराज. ते हरिण पकडणारे पारधी लोक हरिण पकडताना सुंदर वाद्य वाजवतात. वैभव महाराज काय करतात? सुंदर बासरी वाजवतात. एवढी सुंदर बासरी, त्या बासरीचे स्वर हरणाच्या कानावर गेल्याबरोबर ते हरिण एवढं तलीन होतं, दातामध्ये गवताची काडी असते महाराज तशीच काडी धरतं आणि कान टवकारून ऐकतं. एवढं तलीन होतं, एवढं तलीन होतं. दुसरा पारधी येतो, त्याला बाण मारतो, बाण महाराज मरमी लागतो, हरिण जमिनीवर कोसळतं. कोसळल्यानंतर पारधी जवळ येतो, ऐका, ते तडफडणारं जमिनीवर कोसळल्यानं हरिण त्या पारध्याला काय म्हणताय का? काय म्हणताय का? आप क्या देखत पारधी पुरा लगा दिया घा जब लग सास शरीर में तब लग बंसी बजा. काय म्हणतोय? अरे आता मी तर पडतोय पण तुला विनंती आहे, ज्याच्यामुळं तर पडतोय ते तुझं सुंदर वाद्य वाजायला विसरू नका. ऐका, ही जिवंतपणीची नाद दुग्धत आहे सरपण. पण मेल्यानंतर जसं बाप मुलाला मृत्यूपत्र लिहून देतो तसं ते हरिण त्या पारध्याला सांगतो महाराज, पारधी दादा मी आता काही क्षणात जाणार आहे, मी गेल्यानंतर माझ्या शरीराचं मुंडक तुझ्या घराला लाव, काय होईल? घराचं सौंदर्य वाढेल ना. माझ्या शरीराचं मांस तुझ्या मुलाबाळाला खाऊ घाल, त्याची शुद्धा निवृत्ती होईल. पण माझ्या शरीराचं कातड आहे ना, कातड, ते कातड घरी ने दादा, आणि रोज सकाळ संध्याकाळ त्याच्यावर बसून तुझं वाद्य वाजवायला विसरू नको. कोण म्हणतंय? अरे सिंग की कर सिंगोटी मांस पका कर खा इस जाम पर बैठ कर सूरस रागिनी गा सूरस रागिनी गा. मर्द हरिण पण ते नाद किती प्रिय. नादे भुलला मृग देह विसरला अंग, म्हणजे शब्द विषयाने कोणाचा नाश झाला? सचिनराव हरणाचा. स्पर्श विषयाने हत्तीचा नाश झाला. ले वेळ घेत नाही आता, आमचं पेट्रोल संपलंय ना. बरं, सरपंचांनी थोडं भरली होती टाकी आमची. शब्द विषयाने हरणाचा नाश, स्पर्श विषयाने हत्तीचा नाश, गंध विषयाने भुंग्याचा नाश. कुणाचा? शिवाजी महाराजांना पुढे सरका मागं पडतात, दडपू नका, एखादा सटकार होऊ द्या तुमचाही. गंध विषयाने कुणाचा नाश आहे? भुंगा. त्याच्यामध्ये बी महाराज दोन प्रकार आहेत. तो मकरंद सेवन करण्यासाठी भुंगा कमळात जातो. कशात? आणि कमळाचे दोन प्रकार आहे सरपंच. एक सूर्य विकासिनी आणि एक चंद्र विकासिनी. एक कमळ सूर्याचा उदय झाल्यानंतर उमलतं आणि मावळल्यानंतर मिटतं महाराज. त्या कमळामध्ये मकरंद सेवन करण्यासाठी भुंगा गेला, दिवसभर मकरंद सेवन केलं, त्याच्या लक्षात आलं नाही सूर्य मावळला आणि कमळ कमळ मिटलं. कमळ मिटल्यानंतर हा विचार करतोय, आता कमळ मिटलंय पण किती दिवस मिटणार आहे? उद्या पुन्हा सूर्य उदय होणार, पुन्हा कमळ विकसित होणार, पुन्हा बाहेर येणार. विचार करतोय पण कमळ चिरून बाहेर येत नाही. काष्टाचा गोमान गोरी ब्रह्मराज वा हा
नाही काष्टाचा बल नाही काष्टाचा गुमानन गोवी भ्रमरा भ्रमरा हिने करी वज होईने ना अवघड होत असलं सांगा नाहीतर कसं आहे अवघड होईल पुन्हा असं जरी गेलं तरी आपलं भाग्यच म्हणावं नाही का घरी घरी म्हणालो मी डोकं लावू नका सुमनचे चार अर्थ आहे सुमन म्हणजे एका मुलीचं नाव सुमन असू शकतं सुमन म्हणजे तांदूळ सुमन म्हणजे चांगलं मन आणि सुमन म्हणजे काय फुल ऐका म्हणून ज्ञानोबऱ्यांनी वर्णन केलं नाही का सुमनू आणि शुद्धमती आनंदिक आनंदक आनन्य गती गोत्यत या प्रति चावळी जे सुखी आहे का हे नाही काष्टाचा गुमानाने सांगितलं आहे का भ्रमर भेदी कोडे भ्रमर भेदी कोडे बल तैसे काष्ट कोडे परी कलिके माझी दोडे कवळिया माझा विषय काय का अरे भुंगा मोठी मोठी लाकडं करतो महाराज करतो का नाही मोठी मोठी लाकडं करतो महाराज एकदा कोरायला लागला मधून भुयार करतो भुयार एवढी ताकद भुंग्यामध्ये असून सुद्धा तो भुंगा कमळात अडकवतोय आणि बाहेर येण्याचा विचार करत नाही महाराज कशामुळं प्रेम प्रीतीचे बांधन तेन चुके नाहीतर एका लंगोटावर बाबा किती एका लंगोटावर 14-15 पैलवानांना आसमान दाखवणारा पैलवान बाब कुस्तीला निघाला कशाला कुस्तीला निघाला त्याचा 5 वर्षाच्या पिंट्याने बघितला महाराज बाप कुठं निघालाय पळतच आलो महाराज बापाचं धोतर धरलं कुणाचं पहिले पैलवान धोतरावर होते आता बरमुड्यावर आलेत बापाचा धोतराचा सोगा धरला पिंट्यानं आणि जसा स्वगा धरला महाराज तसा बापाला ट्रकला ब्रेक लागतं तसं ब्रेक लागलं बापाचं बापाला मागही चलू देणे गेलं आणि पाठीमाग सरकू देणे गेलं कोण जो बाप एका लंगोटावर 14-15 पैलवानाला आसमान दाखवतो तो बाप त्या बापात ताकद नाही पिंट्याला बाहेर सरकवायची पदरी घाली पिळा बाप निर्धर साठी बाळा किंवा प्रीतीची एकळ घाली धोतराशी पिळ सरो निधी बाळ मागे पुढे तयासी मी भुंग्याचं सांगतोय बर का कशाचं भुंग्याच आदमी कितना ही खतरनाक हो तो बाहर घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता है महाराज हाँ बाहेर साहेब आले साहेब आले साहेब आले बाजूला साहेब घरी गेले
की साहेबाचं घरी काही चालत, साहेब घरी गेली की म्याव, घरी कोण असते? घरी म्याव नसते सरपंच. साहेबाचं घरी गेल्यानंतर काही चालत नाही. मी कुणाचं सांगतोय? भुंग्याचं सांगतोय बाबा. मी तुमचं सांगत नाही रे बाबा, भुंग्याचं सांगतोय. मोठी मोठी लाकडं कोरतोय पण कशात अडकतोय याचा विचार चालू आहे. अरे रात्र जाईल, पुन्हा सूर्याचा उदय होईल, पुन्हा कमळ महाराज विकसित होईल, मी बाहेर येईल. त्याच रात्री जलक्रीडा करण्यासाठी हातीचा कळप येतो महाराज. त्यातल्या एका हातीचा पाय त्या कमळावर पडतो आणि भुंग्यासहित त्या कमळाचा नाश होतो. मी सांगत नाही. विध्वंसिले कलिवरे नैनीस पाहे, कोशांतरी आले असे जव चिंतित पाहे. विध्वंसिले कलिवरे नैनीच पाय. ऐका मी का सांगतो. गंध विषयाने कोणाचा नाश झाला? भुंग्याचा. चला आता कोणता विषय राहिला? रस. रस आंब्याचा नाही. रस विषयाने मासा. मी नाही रस सेविता मधुरे प्राणापे पावे बळे, अहो पाचाही विषयाची सेविती त्याची गती नाटळी. मी ना मी मीन म्हणजे मासा. मासा रस विषयाने माशाचा नाश आहे का? आणि मासे पकडण्याच्या पद्धती माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. शिवाजी महाराज, शिवाजी महाराज म्हणते मी कधी पकडे बाबा. मासे पकडण्याच्या दोन पद्धती आहेत. कोणत्या दोन पद्धती? एक गळानं, दुसरी गोष्ट जाळानं. गळानं मासे पकडण्यासाठी एक जण गेलं बाबा. बरं का किशोरराव? बसा 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 किशोरराव, ऐका तुम्ही. मासे पकडण्याच्या दोन पद्धती आहेत. कोणत्या कोणत्या? गळानं आणि जाळ्यानं. बरोबर आहे. गळाने मासे पकडण्यासाठी गेला पण तिथं गेल्यानंतर ह्याच्या लक्षात आलं गळाला काय लावावं लागतंय? आमिष लावावं लागतं. कशाला सचिन? गळाला आमिष लावावं लागतं. आणि आमिष तर घरी राहिलं म्हणला, 4 किलोमीटर घर आहे, येणं जाणं परवडत नाही म्हणला, एवढा हेलपटा सहन होत नाही म्हणला, आपल्याला काय करावं? पण जरा हुशार होता आमच्या माऊली महाराजसारखं. त्याने विचार केला म्हणला आता घरी ये, हेलपटा मारणं काही सोपं नाही. त्याच वेळेला त्यानं महाराज त्या नदीच्या काठची वलसर जमीन उकरली. काय केलं? वलसर जमीन उकरल्याबरोबर जमिनीतून 5-5, 10-10 फुटाचे बाहेर आले. कोण? गिधाड. काय म्हणतात इकडे? शिदड, गांडूळ, केचवा, आपल्या इकडे तिकडे दौने म्हणतात. बरोबर आहे का कदम साहेब? तुमचं काय म्हणणं आहे? केचवा म्हणतात ना शिष्टी मावले. तुमचं? हा शिदड. तुमचं? शिदडेश्वर. ते 5-5, 10 फुटाचे महाराज शिदड बाहेर आले. याने विचार केला म्हणला आता एक एक शिदड जर आपल्याला लावायचं म्हटल्यानंतर किती मोठं नुकसान आहे. एका एका माशाला एक एक लावायचं म्हणलं माऊली. म्हणून तिने एकाचे दोन केले. कुणाचे? एकाचे दोन केले महाराज. आणि अर्धा शिदड गळाला लावला. ते अर्ध जिवंत होतं महाराज. पाण्यात फेकलं. पाण्यात फेकल्याबरोबर मासा आला त्याला गिळायला. कशाला? मासा आला. मासा आल्यानंतर ते अर्ध जिवंत होतं बिचार. पण अर्ध जिवंत माशाला धोक्याचे इशारे देऊ लागलं. कशाचे? त्या माशाला इशारा देऊ लागलं येऊ नको म्हणलं. बाबा काय म्हणलं ते? येऊ नको रे, येऊ नको. मत आव, मत आव मेरे लिए, मैं आदा हुआ हूं तेरे लिए. अगर तू आएगा मेरे लिए तो बाहर खड़ा है तेरे लिए. अरे कितीही तळमळीने सांगितलं शेवटी माशानं ऐकलं नाही महाराज. परिणाम फुटोनिया घसा मरण पावे. फुटोनिया
तळमळीन सांगू लागलं, पण ऐकलं का? परिणाम फुटून या घसा मरण पावी, रस विषयाने माशाचा नाश, तस रूप विषयाने पतंगाचा नाश. ऐका, तो दिवा केशवराव दिवा चमकतो ना, ती चकाकणारा दिवा त्या किड्याला वाटतो हा आपल्याला खाण्याचा पदार्थ आहे. कोणता पदार्थ आहे? आपल्या खाण्याचा पदार्थ आहे. खाण्याचा पदार्थ समजून पतंग त्या दिव्यावर झेप घेतो महाराज, ते याच्या खाण्याचा पदार्थ नसतो, हाच त्याच्या खाण्याचा पदार्थ होतो आणि तिथं जाग्यावर जळून बसतो. जळो तैसा प्रेम रंग, जाय बोलोली पतंग, जाय बोलोली पतंग, जाय बोलोली पतंग. आमच्या बाबासाठी टाळी होऊ द्या एकदा. प्रभू कपिल देव होते, कपिल देव कपिल देव. बरेच जण महाराज धनुष्याला बाण लावून बसतात, सोडू का नको, सोडू का नको, सोडू का नको म्हणतात, पण बाबाचा असा बाण आहे जसा सुटला तसा जाऊन. वा, सरपंच साहेबांनी सांगितलं हे आमच्या भागाचं भीष्माचारी आहे. आता अशी माणसं दुर्मिळ झाली महाराज, पाठ पाठांतरवाले. आता आमचं पाठांतर म्हणजे कुठं हनुरुम्न, कसं कुठं हनुरुम्न, आमचं म्हणजे कामापुरतं पाठांतर आहे. पण ह्या अशा व्यक्ती महाराज गातीच्या गाती पाठ आहेत, आणि आमचं सांप्रदायाचं वैभव आहे. बघा ही बाबा, हे आमच्या सांप्रदायाचं वैभव आहे महाराज. विद्वान मंडळी आमच्या सांप्रदायचं वैभव आहे, आणि गुणवान मंडळी सांप्रदायचं सौंदर्य आहे. विठाला विठाला माझा विषय काय होता ऐका. रंगी रंगे रे श्री रंगीन काय भुलला सी पतंगी. आता इथं ठेव शब्द आला महाराज, ठेव शरीर जायाचे ठेवणे, ही ठेव शब्द आली. ठेव ही सांभाळण्यासाठी असते, तिचे मालक आपण नसतो. ही ठेव आहे, हिचे मालक आपण नाहीत केशवराव. कोण आहे हिचा मालक? हा, देह हे काळाचे, धन कुबेराचे वैभव महाराज. ही ठेव आहे, ठेव सांभाळण्यासाठी असते. हे जर कळत नसेल तुम्हाला, तुमच्या भाषेत सांगतो, तुम्ही बँकेत पैसा ठेवता का नाही? होय, आमचे चष्मेवाले बाबा बँकेत पैसा आहे का नाही आपला? मग बँकेत पैसा तुम्ही ठेवता तर मालक तुम्ही का बँक? अरे काय झोपले काय तुम्ही, का आवाज येईन? मालक तुम्ही का बँक? बँक बँक कसली मालक? बँक सांभाळण्याचं काम करत असते फक्त, मालक तुम्हीच आहात ना. ज्यावेळी तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे सही करून तुम्ही घेऊन येता, म्हणजे मालक कोण आहे? आता कसा दिवस गेर बदलला. अरे बँक ही ठेवण्याचं काम करते, ठेव आहे लक्षात घ्या. तस मुलगी तुमची नाही महाराज, बर का ऐकू आलं ना, मुलगी तुमची नाही, मुलगी जावयाची ठेव आहे. कुणाची? जावयाची. ज्या मुलीला तुम्ही 20-22 वर्षे माझी मुलगी, माझी मुलगी, माझी मुलगी म्हणता, लहानाचं मोठं करता महाराज, आणि कोण तिकडलं खानापूर जिल्ह्यातलं येत, आपणच होऊन दुहिता, ममन मने पिता तो सुटे प्रतिग्रहिता. जावाई सिरके, जावाई सिरके म्हणजे आडनावाचा सिरके नाही, आडनाव पण सिरके आहे का? अरे मुलगी ही जावयाची ठेव आहे. लग्न झालं, बाप लग्न मंडपामध्ये रडत होता. आमच्या सरपंच सरक्याने विचारलं, म्हणजे अरे काय झालं रडायला, काय रडतो? मुलगी गेली म्हणला.
कुठे गेली? गेली म्हणला. सरपंचानं सांगितलं, अरे ती त्याची होती, तो घेऊन गेला. कुणाची होती? किशोरराव तुमचं झालं का नाही लग्न? झालं ना. हा मग माहिती तुम्हाला. ती ज्याची होती त्यानं घेऊन गेला, म्हणजे जावाई मुलगी तुमची नाही, जावयाची ठेव आहे. कुणाची ठेव आहे? जावयाची. बर, मुलगाही तुमचा नाही. सिस्टीम वाले आहे ना मुलगा? मुलगाही तुमचा नाही. सुनची ठेव आहे. कुणाची? लग्न झालं म्हणजे 6 महिन्यात ती ह्याला बिघडवते बाबा. कुणाला? 6 महिन्यात बिघडवते. आज उठलं सुटलं बर का चॅनल वाले, आज उठलं सुटलं प्रत्येक जण महाराज मुलांना दोष देतोय बर का. हे मुद्दा एवढा घ्या तुमच्यात. उठला सुटला प्रत्येक जण मुलांना दोष देतो. मुलं बिघडली म्हणतो. हा मुलं बिघडली. मुलं मायबापाला सांभाळायला तयार नाहीत. अरे मायबाप सांभाळण्याची जबाबदारी जर मुलीवर दिली असती तर जगामध्ये एकही मायबाप वृद्धाश्रमात गेली नसती. पुढची टाळी चांगली जोरात वाजली पाहिजे. माझा प्रश्न आहे का? अरे मुलीला मायबाप सांभाळण्याची जबाबदारी दिली असती तर जगात कुठलीच मायबाप वृद्धाश्रमात गेली नसते. पण माझा प्रश्न आहे दादानो तुम्हाला, त्या मुलीनी जर आपल्या सासू सासऱ्यांनाच मायबाप समजलं तर जगात वृद्धाश्रमच राहिली नसते महाराज. वृद्धाश्रमच राहिली नसते. तुम्ही मुलांना दोष देताय. अरे मुलांना मायबापाला वृद्धाश्रमात पाठवायचं असतं, त्याने लग्नाच्या आधीच पाठलो असतं, नाही का बाबा? विचार करा. वृद्धाश्रमामध्ये मायबाप पाठवण्याच्या पाठीमाग कुणातरी मुलीचा हात आहे महाराज, ऐका. म्हणून मुलांना दोष देऊ नका, मुलींना चांगले संस्कार लावा. कुठलेच मायबाप महाराज वृद्धाश्रमात जाणार नाहीत, आणि कुठलेच मायबाप जर्मनचं ताट घेऊन भीक मागणार नाहीत महाराज. विठ्ठल माझा विषय काय होता? मुलगी जावयाची ठेव आहे आणि मुलगा ती 6 महिन्यात बिघडवती म्हणते मला बाय. ढाकणीत करमत नाही. कुठं? ढाकणीत करमत नाही. आपण काम करून नांदेडला फ्लॅट घेऊ. कुठं? ती हो म्हणतं महाराज. चलन कुठं बडिले भट म्हणल्यासारखं काम आहे त्याचं. हो म्हणतं. दुसऱ्या दिवशी तयारी, 2 सुटकेस याच्याच खांद्यावर. कुठं? याच्या डोक्यावर 2 सुटकेस. बाकीचं ह्याच्याच पाठीमाग. ती फक्त मनी बॅग अडकते ती महाराज पाठीमाग चलती. निघून जातात. म्हातारं घरी रडत, नाना काय काय झालं रडायला? म्हणे पाणी पाजायला कोणी नाही. अरे पोरग होत ना, गेलं म्हणला. घेऊन गेली म्हणला. कोण? सून. ती त्याची होती, तो तिचा होता. ऐका दादानो, मुलगी तुमची नाही, जावयाची ठेव आहे. मुलगा तुमचा नाही, सुनची ठेव आहे. जीवन तुमचं नाही, मृत्यूची ठेव आहे. तसं शरीर तुमचं नाही, स्मशान. देह काळाचे धन कुबीरात शरीर जाया. गंगाधर महाराज काय करावं, मी मशीन बंद पडली हो. तुम्हाला भरपूर भांडवल दिलं असतं मी आज. ती मशीन काय उपयोगाची? आपलीच बंद पडली हो, नाही का? त्यांचं उलट त्यांचं कौतुक करावं महाराज. त्यांनं आपली मशीन बंद पडली म्हणून त्यांनी त्याची चांगली ठेवली. तुमचे 4 ची 10 साऊंड व्हावं पुढच्या वर्षीपर्यंत. किती? आधीच 10 आहेत का? कमी करायले तुम्ही? कमी करू नका. चांगल्या सिस्टीमॉलीची गरज आहे आम्हाला. आता सामान भरपूर आहे पण चलवायत नाही बऱ्याच जणाला.
गाडी किती मागाची आहे हे महत्वाचं नाही, ती गाडी चलवता आली पाहिजे, नाही का? सुंदर आहे सिस्टीम. कसं आहे सिस्टीम वाल्याचं कौतुक केलं म्हणजे त्याच्यात आमचा फायदा आहे. काल परवा एका गावला मी सिस्टीम वाल्याचं तोंड भरून कौतुक केलं, बिचार कीर्तन झाल्याबरोबर 2000 नोट देऊन पाया पडलं. तसं काय काळजी करू नका, 2000 नसले तर 500 चालते आपल्याला. विनोद सोडा, विनोद सोडा का. आता शरीर आपलं नाही, स्मशानाची ठेव आहे महाराज, ऐका. शरीर आपलं नाही, काया नाही तेरी नाही तेरी मत कर मैरी मेरी, जैसा सा दगड पत्थर उपर पाणी. शरीर तुमचं नाही तर शरीरा संबंधी जे नाते होते ते आपले आहेत का? ते होतील का? नाही महाराज. पण नोहे तुझा हा परिवार आणि मानला तरी द्रव्य दारा क्षणभंगुर. हे फक्त लावलेले संबंध आहेत महाराज, कोणाचा कोणाशी नगडे संबंध कशा प्रकारे. एकदा तुमच्या 2 मिनिटात तुमच्या लक्षात आणून देतो बरं का मामा. डाकणीचा एक वारकरी पंढरपूरला निघाला. कुठं? पंढरपूरला निघाला. वाटत कोणते कोणते गाव आहेत तुमच्या? आता किवळा, उस्माननगर, पुन्हा कलंबा कारखाना, गुंडेवाडी, लोहा, मधल्या मार्गी जायचे आपल्याला. कुठं? मधल्या मार्गी. डाकणीचा वारकरी पंढरपूरला निघाला, पण त्या वारकऱ्याला सवय होती महाराज गादीवर झोपायची. कशावर? गादीवर झोपायची सवय होती, म्हणून त्यानं आपली गादी गुंडाळली, डोक्यावर घेतली, निघाला बिचारा तड 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 पुढं किवळा का? किवळ्याचा एक माणूस तोही पंढरपूरला निघाला, पण त्याला सवय होती घोड्यावर जायची. कशावर? घोड्यावर. तो घोड्यावर निघाला आणि हा पायी पायी निघाला. दोघाची भेट झाली उस्माननगरला. म्हणजे कुठं चालले? म्हणजे पंढरपूरला. तुम्ही? म्हणजे पंढरपूरला. म्हणजे मग काम करू आपण, सोबत मिळून जाऊ. म्हणजे काय हरकत नाही. आता किवळ्याचा वारकरी घोड्यावर आणि डाकणीचा पायानं. डाकणीच्या वारकऱ्याच्या डोक्यावर महाराज गादी. निघाले दोघं, पुढचं गाव लागलं. कोणतं गाव लागलं पुढं? उस्माननगर तर लागलं. हा, मोकळेवाडी लागली. मोकळेवाडीच्या लोकांनी विचार केला, कोणची वाडी? कोणती का? कोणती का असं जाऊ द्या. पुढचं गाव लागलं. त्या गावच्या लोकांनी विचार केला, म्हणले ए रामभाऊ, म्हणले काय शामराव? अरे म्हणले बघ, मालक म्हणले घोड्यावर बसलाय. कोण? मालक घोड्यावर बसलाय आणि डोक्यावर गादी येईतो. नौकर म्हणला बघ ना, गादी घेऊन चालायलाय आणि मालक घोड्यावर बसलाय. दिवसभर महाराज घोड्यावालं मालक आणि गादीवालं नौकर. निघाले, मुक्काम पडला महाराज लोह्यामध्ये. लोहात मुक्काम पडला, मस्त एक झाड बघितलं दोघांनी, झाडाच्या खाली मुक्काम ठरला. नेहमीच्या प्रमाणे महाराज गादीवाल्यानं लिंबाच्या झाडाच्या बुडाला गादी टाकली आणि मस्त मांडीवर मांडी ठेवून मस्त बसला बिचारा. आणि घोड्यावालं घोडं बांधलं आणि घोड्याचा खरारा करू लागलं. काय करू लागलं? इथले लोक विचार करू लागले, म्हणले रामभाऊ, म्हणले काय मालक कसा बसलाय म्हणे? कोण? मालक कसा बसलाय म्हणे बघा. आणि गडी ती तिकडं दिवसभर घोड्यावालं मालक आणि रात्री गादीवाल मालक. कोणाचा संबंध आहे का? काही तसाच आहे महाराज. कोणाचा कोणाशी नगडे संबंध, म्हणून मानलेले नाते गोते महाराज. महाराज कळालं आम्हाला, कोणी कुणाचं नाही, सगळं कळालं. शरीर आपलं नाही हेही कळालं. आता आमचा शेवटचा प्रश्न आहे, आता आम्ही शेवटी काय करावं? तो कोबर म्हणले बाबा, हे बाकीचे नाते गोते माध्यान काळ साजरा करण्यासाठी आहे. माध्यान काळ साजरा करणं पुरुषाचा पुरुषार्थ नाही, अंतकाळ साजरा करणं पुरुषाचा पुरुषार्थ.